पिता पुत्र पवित्र आत्म्यांच्या नावे आमेन. स्वर्गाची राणी उल्लास कर, कारण तू जन्म दिलेला प्रभू येशू ख्रिस्त आपल्या म्हणण्याप्रमाणे उठला आहे. आम्हासाठी देवाजवळ विनंती कर. एकुमारी मरिये व आनंद उल्लास कर, कारण प्रभू खरोखर उठला आहे. आपण प्रार्थना करूया. ए परमेश्वरा, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या पुनरुत्थानाने तू सर्व जगाला आनंदित केलेस. त्याची माता धन्यवादित कुमारी मरिया इसे विनंती मुले आम्हाला अनंत जीवनाचा आनंद मिळावा अशी कृपा कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आज देऊळ माता पुनरुत्थान कालातील तिसरा रविवार थर्ड संडे इन द होली सीजन ऑफ ईस्टर साजरा करत आहे. त्या पुनरुत्थान कालामध्ये पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन आपल्याला घडावं. पुनरुत्थानावरील आपली श्रद्धा अधिकाधिक बळकट व्हावी म्हणून या पवित्र उत्सवामध्ये आपण प्रार्थना करूया. या पवित्र ख्रिस्त यागामध्ये सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत मग आपण आपल्या चुकांची अपराधांची आठवण करून परमेश्वराकडे दयेची आणि क्षमेची याचना करा. पापी जनांचे तारण करण्या प्रभुराया Thank you.
या येशूला देवाने उठवले याविषयी आम्ही सर्व साक्षी आहोत. पहिले वाचन प्रेषितांची कृत्ये
या पुस्तकातून घेतलेले वाचन। पेत्र 11 प्रेषितांबरोबर उभा राहून त्यांना मोठ्याने म्हणाला, अहो यहुदी लोकांनो आणि यरुशलेममधील रहिवाशांनो, हे लक्षात आणा आणि माझे बोलणे ऐकून घ्या। अहो इस्रायल लोकांनो, या गोष्टी ऐका। नाझरेतकर येशूच्या द्वारे देवाने जी महत्कृत्ये, चमत्कार आणि चिन्हे तुम्हाला दाखवली त्याची तुम्हाला माहिती आहे। त्यावरून देवाने तुम्हाकरिता पाठविलेला असा तो मनुष्य होता। तो देवाच्या ठाम संकल्पानुसार आणि पूर्व ज्ञानानुसार तुमच्या स्वाधीन झाल्यावर तुम्ही त्याला धरून अधर्माच्या हाताने क्रूसावर खिळून मारले। त्याला देवाने मरणाच्या वेदनापासून सोडवून उठवले, कारण त्याला मरणाच्या स्वाधीन राहणे अशक्य होते। दावीद त्याविषयी असे म्हणतो, मी परमेश्वराला अपना पुढे नित्य पाहिले आहे, मी ढळू नये म्हणून तो माझ्या उजवीकडे आहे। यास्तव माझे हृदय आनंदित आणि माझी जीभ उल्लासित झाली, आणखी माझा देहही आशेवर राहील, कारण तू माझा जीव अधलोकात राहू देणार नाहीस आणि आपल्या पवित्र पुरुषाला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस। जीवनाचे मार्ग तू मला कळविले आहे, तू आपल्या सान्निध्याने हर्ष भरीत करशील। हा प्रभूचा शब्द आहे। दुसरे वाचन, पेत्राचे पहिले पत्र, यातून घेतलेले वाचन। बंधूनो, जो ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे न्याय करतो आणि जो तोंड देखला न्याय करीत नाही, त्याला जर तुम्ही पिता म्हणून हाक मारता तर आपल्याला प्रवासाच्या काळात घेऊनच वागा, कारण वाडवडिलांच्या परंपरेने चालत असलेल्या तुमच्या निर्देक वागुणीपासून सोने रुपे असा नाशन वस्तूची नव्हे तर निष्कलंक व निर्दोष कोकरू असा जो ख्रिस्त ज्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात, ज्याचे पूर्वज्ञान जगाच्या स्थापनेच्या आधी झाले होते, तोच कालाच्या शेवटी तुमच्यासाठी प्रकट झाला। तुम्ही त्याच्याद्वारे देवावर श्रद्धा ठेवणारे झाला आहात।
त्या देवानेच त्याला मेलेल्यातून उठवून त्याचे गौरव केला. यामुळे तुमचा विश्वास आणि तुम्ही असा देवावर आहे. हा प्रभूचा शब्द आहे. तुम्ही चालताना ज्या गोष्टी एकमेकांबरोबर बोलत आहात त्या कसले? तेव्हा ते मलमुक्त होऊन उभे राहिले. पण त्याच्यातील कलेप्पा नावाच्या इसमाने त्याला उत्तर दिले. अलीकडे एरुसलेममध्ये घडलेल्या गोष्टी ठाऊक नसलेले तुम्ही एकटेच प्रवासी आहात काय? तो त्यांना म्हणाला, कसल्या गोष्टी? त्याने त्याला म्हटले, नाझरेत कप येशूविषयीच्या. तो देवाच्या व सर्व लोकांच्या दृष्टीनं कृतीत व उक्तीनं पराक्रमी संदेशा होता. त्याला मुख्य याचकांनी आणि आपल्या अधिकाऱ्यांनी देहांत शिष्येसाठी पकडून उत्साह केलेले. परंतु इस्रायलाची मुक्ती करणारा तो हा असा अशी आमची आशा होती. शिवाय या गोष्टी झालेला आज तिसरा दिवस आहे. आणखी आमच्यातीलच्या कित्येक स्त्रिया कबरेकडे मोठ्या पाठीस गेल्या होत्या. त्यांनी तर आम्हाला धक्कस केली. त्याला त्याचे शरीर सापडले नाही. तेव्हा त्यांनी येऊन म्हटले की आम्हाला देवदूतांचे दर्शन झाले व देवदूताने आम्हाला सांगितले की तो जिवंत आहे. मग आमच्यापैकी सोय होते त्यापैकी कीर्ती कबरेकडे गेले आणि त्या स्त्रियांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना आढळले. पण त्यांना तो दिसला नाही. मग तो त्यांना म्हणाला, अवनिर्मूर्द व संदेशाने सांगितलेल्या सर्व गोष्टींविषयी विश्वास धरण्यास मती मंद अशा माणसांना ख्रिस्ताने ही दुःख सोसावी आणि आपल्या गौरवाचावी त्याचे अगत्य नव्हते काय? मग त्याने मोशे आणि सर्व संदेशे यांच्यापासून आरंभ करून संपूर्ण शास्त्रातील आपणाविषयीच्या गोष्टींचा अर्थ त्यांना सांगितला. मग ज्या गावात ते जात होते त्याच्या सभेमध्ये आले तेव्हा त्याने पुढे जाण्याचा रोग दाखवला. परंतु ते त्याला आग्रह करून म्हणाले, आमच्याबरोबर राहा, कारण संध्याकाळ होत चालले असून दिवस उतरला आहे.
तेव्हा तो त्यांच्याबरोबर राहावयास आत गेला. मग असे झाले की तो त्यांच्याबरोबर जेवायला बसला असता त्याने भाकर घेऊन आशीर्वाद दिला आणि ते बोलून त्यांना दिली. तेव्हा त्यांचे डोळे उघडले आणि त्याने त्याला ओळखले. तो त्यांच्यापासून अंतर्धान पावला. तेव्हा ते एकमेकांना म्हणाले. तो वाटेने आपल्याबरोबर बोलत होता आणि शास्त्राचा उलगडा करीत होता तेव्हा आपल्या अंतकरणाला आतल्या आत उकळी येत नव्हती काही. मग त्या घटनेस ते उठून एरुसलेमेला माघारी गेली. तेव्हा 11 प्रेषित व त्यांच्याबरोबरचे लोक एकत्र जमलेले त्याला आढळले. ते म्हणत होते की प्रभू खरोखर उठला आहे आणि शिमोनाच्या दृष्टीस पडला आहे. मग त्याने वाटेतल्या घटना आणि त्याने भाकर मोडली तेव्हा आपण त्याला कसे ओळखले याचे निवेदन केले. प्रभूचे हे शुभ वर्तमान. माझ्या प्रिय ख्रिस्ती बंधुभगिनींनो, ख्रिस्ती उपासना वर्षामध्ये आपण पुनरुत्थान काळ होली सीजन ऑफ इस्टर हा आनंदाचा काळ साजरा करीत आहोत. आणि या पुनरुत्थान काळामध्ये आपण प्रभू येशू ख्रिस्त जो मरणातून उठला ज्याने मरणावर विजय मिळविला हे देवी रहस्य आपण साजरे करीत आहोत. येशू खरोखरच मरणात उठला आहे, त्याने मरणावर विजय मिळविला आहे. अलेलुया या आमचे गीत आहे. आणि म्हणून आपण ख्रिस्ती जीवन जगत असताना शुभ शुक्रवारचे भाविक नाहीत ज्या दिवशी प्रभू श्री ख्रिस्त पापी जगाच्या कारणासाठी उत्सावर मरण पावला, तर आपण पुनरुत्थानाचे साक्षीदार आहोत, पुनरुत्थानाचे वारसदार आहोत. ज्या दिवशी पाष्काच्या रविवारी प्रभू श्री ख्रिस्त मरणात उठला आणि त्याने मरणावर विजय मिळविला आणि त्याचे दुःख सणाद्वारे मरणाद्वारे पुनरुत्थानाद्वारे आपण सर्वजण जीवनाचे नवजीवनाचे सार्वकालिक जीवनाचे शाश्वत जीवनाचे भागीदार झालो, वारसदार झालो. असा आनंदाचा पुनरुत्थान काळ आपण ख्रिस्ती उपासना वर्षामध्ये साजरा करत आहोत. आज आपण पुनरुत्थान काळातील तिसरा रविवार साजरा करीत आहोत. आणि आजची उपासना आपल्या सर्वांना पुनरुत्थानाचं रहस्य अधिक चांगल्या प्रकारे अधिक अर्थपूर्ण रीतीनं साजरा करण्यासाठी आमंत्रण करीत आहे. आजचं पहिलं वाचन जे आहे ते पहिलं वाचन प्रेषितांचे कृत्ये त्या पुस्तकातून घेतलेलं आहे. आणि या वाचनामध्ये पेत्र आपल्याला त्या वाचनाचा हिरो किंवा नट पाहायला मिळतोय. पेत्र आणि पॉल यांची पहिली मिशनरी प्रवास मिशनरी जर्नी याविषयी आपण ऐकतो. प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झाल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताची पुनरुत्थानाची घोषणा करण्यासाठी पेत्र आणि पॉल अनेक ठिकाणी मिशन भेटी देतो आणि पुनरुत्थानाची घोषणा करतो. पुनरुत्थानाची साक्ष लोकांना देऊन पुनरुत्थानामध्ये आपला विश्वास आपली श्रद्धा प्रकट करण्यासाठी लोकांना आमंत्रण करतो, त्यांना बोलायला देतो. माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, ज्यांना ज्यांना पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन झालं त्या दर्शनानंतर पेत्र आणि पॉल आणि त्याचे इतर शिष्य गप्प राहिले नाही,
ते सुन्न झाले नाही. तर पुनरुत्थानाची साक्ष, पुनरुत्थानाची घोषणा देण्यासाठी ते खेडोपाडी गावोगावी फिरले. आणि प्रभू येशू ख्रिस्तावरील श्रद्धेपोटी पुनरुत्थानाची घोषणा करत असताना त्यांच्या जीवनात त्यांना अपमान, छळ, अनेकदा तुरुंगवास, अनेक प्रकारची टीका त्यांना सहन करावी लागली. मात्र या टीकेला, या अपमानाला, या छळाला, या तुरुंगवासाला ते न घाबरता पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताची घोषणा, पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताचा साक्षीदार होऊन त्याने शुभवर्तमानाचा प्रसार केला आणि प्रचार केला. आणि माझ्या प्रिय बंधू बहिणीनो, ज्याच्या पुनरुत्थानावर विश्वास आहे, श्रद्धा आहे, ती व्यक्ती जीवनामध्ये कितीही संकट आली, दुःख आली, तर पुनरुत्थानाची घोषणा करण्यासाठी, पुनरुत्थानाची साक्षीदार होण्यासाठी मागे परत नाही. त्याचं उत्तम असं उदाहरण आजचं पहिलं वाचन आणि पहिल्या वाचनातील संत पेत्र अभ्यासकून आहे. आजचं दुसरं वाचन आहे ते पेत्राच्या पहिल्या पत्रात घेतलं आहे. आणि हे वाचन आपल्या सर्वांना किस्से या नात्यानं पवित्र जीवन जगण्यासाठी आमंत्रण करीत आहे. कॉल टू होलीनेस. आपल्या साने संस्काराद्वारे आपल्या सर्वांना परमेश्वरानं पवित्र जीवन जगण्यासाठी आमंत्रण केलेलं आहे. आणि म्हणून आजच्या पहिल्या वाचनात, दुसऱ्या वाचनामध्ये संत पेत्र आपल्या तीन गोष्टी प्रामुख्यानं सांगत आहे. पहिली गोष्ट संत पेत्र आपल्याला सांगतोय की परमेश्वर हा न्यायी परमेश्वर आहे. आणि न्यायी परमेश्वर आपल्या सर्वांचा सार्वकालिक जीवनासाठी न्याय करेल. आणि परमेश्वर आपल्या सर्वांचा चेहरा पाहून आपला न्याय करणार नाही. तर आपण जे काम करतो, आपण जे कृत्य करतो, आपण जे कार्य करतो, ते देवकृत्याचे कार्य पाहून परमेश्वर आपल्या सर्वांचा सार्वकालिक जीवनासाठी, पुनरुत्थित जीवनासाठी आपल्या सर्वांचा न्याय करील. दुसरी गोष्ट आजच्या दुसऱ्या भाषणामध्ये संत पेत्र आपल्याला सांगतोय की आपण आपल्या वडिलांच्या परंपरेनुसार नाही, तर आपण देवाला पिता म्हणून आपण हाक मारतो. आणि परमेश्वर आपल्या पिता आहे, आपण त्याची लेकरे आहोत. परमेश्वराचे आपण मुले आणि पुत्र आणि कन्या आहोत. आणि म्हणून जर परमेश्वर आपला पिता असेल, तर दुसरी जीवन जगत असताना आपल्या परमेश्वर पित्याची भय बाळगला पाहिजे, त्याची भीती बाळगला पाहिजे. कारण परमेश्वरला प्रीती आहे आणि तो आपल्या स्वरूपावर निस्वार्थी प्रीती करतो. आणि म्हणून या पुनरुत्थान काळामध्ये आपण जे रहस्य साजरा करतो, तर देव प्रीतीचं रहस्य आपण साजरा करतो. देव प्रीती आहे आणि देवांच्या गावात एवढी प्रीती केली की त्याचे पुत्र पापी जगाच्या कारणासाठी आपल्याला दिला, तो पुरुषावर मरण पावला, पुन्हा उठला, अशासाठी की आपल्याला जीवन आणि सर्वकालीन जीवन प्राप्त व्हावं. आणि म्हणून जर परमेश्वर आपल्या पिता असेल, तर ख्रिस्ती जीवन जगत असताना देवावरील प्रीती खातं आपल्या भीतीनं जीवन जगावं लागेल. देवाचं भय आपल्याला पालकायला लागेल. आणि दुसरी गोष्ट आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये संत पेत्र आपल्याला सांगतोय की आपण सोन्यानं, रुपयानं, वाढवण्याच्या परंपरेनं आपण मुक्त झालो नाही, आपलं तारण झालं नाही. तर आपलं जे तारण झालं आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तानं. ज्या प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या पुरुषावर जे रक्त सांडलेलं आहे, त्या रक्तानं आपण पवित्र झालो आहोत, आपण तारण केलो आहोत. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तानं आपण शुद्ध झालो आहोत, आपण आपल्या पापातून मुक्त झालो आहोत, आणि आपल्या ख्रिस्ताखाली आपल्या सर्वांचं तारण झालेलं आहे. आणि म्हणून या गोष्टी लक्षात ठेवत असताना संत पेत्र या पुनरुत्थान काळामध्ये आपल्याला पवित्र जल ओहून पवित्र जीवन जगण्यासाठी आमंत्रण करीत आहे. आणि शुभवर्तमानामध्ये आपण अमाऊस नावाच्या रस्त्यावर प्रवेश ख्रिस्त त्या दोघा शिष्याला कशा प्रकारे दर्शन देतो, आणि बाकी मोडत असताना हे शिष्य
पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताला कसं ओळखतात याविषयी आपण ऐकतो. माझ्या प्रिय बंधू बहिणीनो, आजचं शुभवर्तमान वाचत असताना इस्त्री या नात्यानं आपली सुद्धी आपली पावलंसुद्धा अमाऊस नावाच्या रस्त्यावर गेली पाहिजे. ज्या अमाऊस नावाच्या रस्त्यावर पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन त्या शिष्यांना झालं आणि भाकरीच्या रूपानं भाकरी होत असताना प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला आहे त्याचा अनुभव त्याचं दर्शन त्या शिष्यांना झालं. माझ्या प्रिय बंधू बहिणो, आपण जेव्हा पवित्र मिसाला येतो तेव्हा त्या भाकरीमध्ये आपण खुद्द प्रभू येशू ख्रिस्त हजर आहे, उपस्थित आहे, ते आपली श्रद्धा व्यक्त करतो. आणि म्हणून त्या श्रद्धेवरील त्या विश्वासावरील प्रेरणेनं आणि सामर्थ्यानं आपण अमाऊस नावाच्या रस्त्यावर गेलो पाहिजे आणि पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन त्या भाकरीच्या रूपानं घेण्यासाठी आपण पवित्र आणि शुद्ध जीवन जगायला पाहिजे. या पवित्र मिसामध्ये सहभागी असताना या पुनरुत्थान काळामध्ये पुनरुत्थानावरील आपली श्रद्धा अधिक अधिक बळकट व्हावी. अमाऊस नावाच्या रस्त्यावर ज्याप्रमाणे पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन त्या शिष्यांना झालं, तसंच ख्रिस्ती जीवन जगत असताना पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन आपल्या सर्व श्रद्धावंत लोकांना व्हावं म्हणून या पवित्र मिसामध्ये प्रार्थना करा. आपण उभे राहूया आणि जो आपला ख्रिस्ती विश्वास आहे तो ख्रिस्ती विश्वास एकत्र जाहीरपणे प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. त्याचे एक पुत्र आमचा प्रवेश ख्रिस्त यावर माझा विश्वास आहे. परस्पर संबंध बापांची क्षमा परमेश्वर आपल्या सर्वांचा बाप आहे. आपल्या सारे संस्काराद्वारे आपण परमेश्वराचे पुत्र व कन्या झालो. श्रद्धेनं आणि विश्वासानं आपल्या गरजा आपल्या विनंत्या परमेश्वर पित्या तरी आपण सादर करूया. पडदे प्रार्थनेनंतर आपले पुत्र पुनरुत्थित प्रभूची सुवार्ता सर्वत्र पसरणारे व आपणा श्रद्धावंतांना नेहमी एकत्र समूहात ठेवण्यासाठी पाचारण करणारे आपले परमगुरु स्वामी पोप फ्रान्सिस सर्व बिशप धर्मगुरु धर्मभगिनी यांना प्रभूने निरोगी आरोग्य द्यावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आपल्या मुंबई सर धर्म प्रांताचे कार्डिनल ऑजुअर ग्रेशियस त्यांचे सर्व सहकारी बिशप व धर्मगुरु यांच्या हातून आपल्या श्रद्धावंतांची आध्यात्मिक गरज नेहमी पूर्ण व्हावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. येशू ख्रिस्तामी
आपण श्रद्धावंतांच्या समूहात नेहमी वाढत जात असतो. शास्त्र वाचनाविषयी आपण अज्ञानी न राहता शास्त्र वाचनाची जोडी निर्माण करावी. पवित्र ख्रिस्त शरीराचा आदर नेहमी करावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. येशू ख्रिस्त मी तुझ करी तुम्ही नंदी. येशू ख्रिस्त मी तुझ करी तुम्ही नंदी. सध्याच्या परिस्थिती कोरोना विषाणू पासून प्रभूने आपल्या सर्वांचे संरक्षण करावे. ज्यांना त्याची लागण झाली आहे त्यांना प्रभूने लवकरात लवकर बरे करावे व हे संकट प्रभूने आपल्यापासून दूर करावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. येशू ख्रिस्त मी तुझ करी तुम्ही नंदी. येशू ख्रिस्त मी तुझ करी तुम्ही नंदी. कोरोनाच्या भीतीमुळे सर्वत्र निराशा पसरलेली आहे. ही परिस्थिती सावरण्यासाठी अहोरात्र मेहनत करणारे सर्व राजकीय, धार्मिक, सामाजिक अधिकारी, पोलीस, डॉक्टर्स, वैज्ञानिक क्षेत्रातील सर्व पुढारी यांना प्रभूने संरक्षण द्यावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आता थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया. हे परमेश्वर, आम्ही या जगातील प्रवासी आहोत आणि रहिवासी नाही. या जगाचा प्रवास करत असताना पुनरुत्थानाची घोषणा करण्यासाठी, पुनरुत्थानाची साक्ष देण्यासाठी आणि पुनरुत्थित जीव जगण्यासाठी आम्हा सर्वांना सहाय्य करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो.
आणि तुम्हाबरोबर सुद्धा तुमचे अंतःकरण प्रभु करेला प्रभु आमचा परमेश्वर याचा आभार मानूया हे पवित्र पित्या सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा आमच्या प्रभु येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे योग्य व आनंददायक आहे. ख्रिस्ता आमचा पुनरुत्थान बली बदला त्या घटनेचे या पुनरुत्थान काळात आम्ही स्मरण करतो व मोठ्या आनंदाने तुझे स्मरण करतो. त्याने आपल्या देहाचे उसावर समर्पण केले. आपल्या पूर्ण समर्पणानं इतर सर्व समर्पणे त्याने परिपूर्ण केली. आमच्या कारणासाठी त्याने स्वतःला तुझ्या हातात सोपविले. तो याचक वेदी व बली बनला. त्याचा पुनरुत्थानाचा आनंद सर्व जगाला नवजीवन देतो. स्वर्गातील सर्व गायकवृंद सदा सर्वदा तुझ्या वैभवाचे गीत गातात. त्याच्या गोडसुरात आमचे मधुर सुर विसरून आम्ही तुझे आनंदाने गुणगान गातो. जय जयकार स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले व ती भाकर बोलून आपल्या शिष्यांना देत म्हणतले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी बर्फिले. माझ्या देवा माझ्या स्वामी जीवनदाता येशू माझा, भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देऊन तुम्ही सर्वजण हा घ्या व यामध्ये प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या व सर्व मानवांच्या पापक्षमेसाठी सांगण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी. माझ्या देवा माझ्या स्वामी जीवनदाता येशू माझा, भक्तगणांनो चला करूया आपुल्या श्रद्धेचा Thank you.
आम्ही तुला ईश्वरदायी भाग व आनंददायक त्याला अर्पण करतो. तुझ्या समोर वे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेनं एक व्हावे असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर बसलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरु पोप फ्रान्सिस, आमचे महागुरु कार्डिनल ओस्वाल्ड, त्यांचे सहाय्यक शिष्य व इतर सर्व धर्मगुरु यांच्यासह आमची तुझ्या प्रेमा उत्तरोत्तर वाढत. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताच्या विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. आपल्या कुटुंबात, गावात ज्या व्यक्ती मरण पावले आहेत त्यांची आठवण करा. आपल्या दफनभूमीमध्ये ज्या व्यक्ती उरल्या आहेत, ज्या शुद्धी स्थानामध्ये आहेत, आपल्या प्रार्थनेची त्यांना गरज आहे अशा सर्व बंधू भगिनींची आठवण करा. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन करून दे. आम्हा सर्वांवर न्याय कर. देवमाता अनन्य कुमारी मरिया, तुझा प्रेषित, तुझा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाची वाटी खरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुमचे स्तुती करावी व आमच्या प्रवेश ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव करावा म्हणून आम्हाला तुझी ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तास ख्रिस्तहटाय पवित्रान्याच्या ऐक्य ए सर्वसमर्थ विद्या नम्र तुझा पाई तुझा सन्मान व तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा पाठ. आपले दोन न्याय मित्रा, अंदेवाचं राज्य आम्हामध्ये यावे. आपला देश, आपलं जग करुणामुक्त व्हावं. करुणा विषाणूच्या रोगापासून आपल्या सर्वांची मुक्ती व्हावी म्हणून प्रवेश ख्रिस्तानं शिकवलेली विद्याची प्रार्थना आपण श्रद्धेनं एकत्र बोलूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जावे, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील इच्छेप्रमाणे आमची गरजेची वापर आज आम्हाला द्यावी. जसे आम्ही आमच्या अपराधकारांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा आणि ए प्रभो, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तरणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आश्रय वाट पाहत असता आम्ही तुझ्या देहाच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या दृष्टांत म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो. मी माझी शांती तुम्हास देतो आणि म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातली शांती व ऐकी देण्याची कृपा करून तुला सर्वदा आमेन. प्रभूची शांती उद्धृत प्रभू ख्रिस्ताची शांती तुम्हाला बरोबर असो. आणि तुम्हाला बरोबर आपण एकमेकांस
प्रभु जनावानो शांति जगाची पापे दूर करणारा या कोकणाच्या घोषणास निमंत्रित झालेले आपण सर्व धन्य. आज आम्ही तुला
विश्वासाने सांगत आहोत की संपूर्ण जगाला व विशेष करून आमच्या देशाला पुन्हा एकदा तुझ्या पवित्र रक्ताने धुवून पावे, कोरोना रोगावर विजय मिळवून दे अशी आशा आम्ही धरतो की तू आम्हा पांगळांची प्रार्थना ऐकशील. आमीन. येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, या आलेखा अळीभाक ही त्यांनी आपल्या शिष्यांना दिली. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या प्रजांच्या नावावर दया दृष्टीने पहा. पुनरुत्थानाच्या दिव्य रश्यामुळे आम्हाला पुनरुत्थानाच्या वैभवाचे वरदान दे. ही प्रार्थना आम्ही प्रभूच्या नावाने करतो. आमेन. करुणा विषयानुसारची प्रार्थना. हे सर्व शक्तिमान व दयाळू पित्या, तू सर्व निर्मित सृष्टीवर प्रेम करतोस. कोरोना व्हायरसच्या साथीमुळे भयग्रस्त झालेल्या आम्हा विश्वासूंची प्रार्थना ऐकून घे. या विषाणूमुळे जगातील अनेक राष्ट्रांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या साथीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळावे. ज्यांना ह्याची लागण झाली आहे त्यांच्यावर योग्य असे उपचार व्हावे. या विषाणूला जे बळी पडले आहेत त्यांना चिरशांती मिळावी यासाठी आम्ही मनोभावे प्रार्थना करतो. या साथीवर उपचार शोधण्यासाठी जे डॉक्टर्स संशोधन करीत आहेत त्यांच्या प्रयत्नांना यश लाभू दे. शासकीय व आरोग्य क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी लोकांच्या भल्यासाठी योग्य ते उपाय सुचवावे म्हणून त्यांना सहाय्य कर. ही प्रार्थना दयावंत प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करीतो. आमेन. बंधू भगिनींनो, आपली मान नम्रतेने खाली वाकवा. देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. प्रत्येक प्रार्थनेनंतर आपले उत्तर असे आमेन. आपल्या पुत्राच्या पुनरुत्थानाद्वारे परमेश्वराने तुमचा उद्धार केला आहे व तुम्हाला आपले लेकरे बनवले आहे. तो सर्वसमर्थ परमेश्वर तुम्हाला आनंदाचे वरदान देवो. आमेन. मुक्तिदात्याने तुम्हाला अविनाशी स्वातंत्र्य दान केले आहे. त्याच्या सर्वकालिक जीवनाचा वाटसा हक्क तुम्हाला मिळो. आमेन. तुमच्या श्रद्धेनं साने संस्काराठाई तुम्ही त्याच्याबरोबर पुन्हा उठवले गेले आहात. त्याच्याबरोबर तुमचे ऐक्य सर्व कार्तिकावे व तुमच्याकडून पवित्र आचरण घडो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वसमर्थ परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो. आमेन. ख्रिस्ताच्या शांतीने सा हालेलुया. हालेलुया. देवाचे आभार मानूया. Thank you.